समता स्वामी सदा
ହେଲା ଚାଲ ବେଳେ ସାପା ହିଁ ସବୁ ପୂର୍ଣ୍ଣ ହେଲେ ଆଲୋ ନେଇ କଥା ଲୋକ ସାପରେ ବସି ହେଲେ ମୁଁ କରୁନା କରୁନୁ ଆତେ ମିତିରେ ଢୁଙ୍ଗଲେ ସାପ ପାଠ ବୋଲି Thank you.
सावित्री
वाचन करते। मी वैभव सुभाषराव डांगरे राहणार यात्रा चौक अको जिल्हा अकोला तथागत गौतम बुद्ध सम्राट बळीराजा युगपुरुष बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज ज्ञानसूर्य छत्रपती संभाजी महाराज सामाजिक क्रांतीचे जनक सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले स्त्री शिक्षणाचे आद्य प्रणेत्या सत्यशोधक ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले सामाजिक न्याय जनक राजश्री शाहू महाराज राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराची कार्याला अभिवादन करून आई वडील पत्य यांच्या साक्षीने आज गुरुवार 4 फेब्रुवारी 2021 रोजी नंदकिशोर संस्थान नंदीबेट अकोट जिल्हा अकोला आमचा सत्यशोधक विवाह प्रसंगी प्रतिज्ञा घेतो। मी अंकिता सतीश लहाने यांच्यासोबत महात्मा फुले यांना अभिप्रेरित असलेल्या सत्यशोधक पद्धतीने विवाह करून जीवनसाथी म्हणून स्वीकार करत आहे। मी यापुढे तुम्हाला स्वतंत्र व्यक्तिमत्व आदर करीन। माझ्या आईवडिलाप्रमाणे तुझ्या आईवडिलांना पण नातेवाईकांचा आदर करेल। व्यक्तिगत कुटुंब सार्वजनिक जीवन अखंडपणे समतेने परंपरेने कार्यरत वागणूक करेल। मी सर्व सुखदुःखात सामील होऊन सुखदुःख ठेवीन। मी अंधश्रद्धा मानत नाही। महात्मा फुले दाम्पत्यांनी शिकवलेला आत्मसन्मान करेल। मी माझ्या पत्नीच्या धम्मेने अर्थेने कामेने या तत्वाची पूर्ती करेन। मी कुटुंब व समाज मानहानी होईल असे कोणचे गैरकृत्य करणार नाही। मी माझी पत्नी अंकिता लहाने फुले दाम्पत्य शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराशी एकनिष्ठ राहून संसार करेल व येत्या पिढीला शिकवेल। निर्मिक व सर्व साक्षीने आम्ही दोघी पती पत्नी म्हणून आजपासून कौटुंबिक जीवनात प्रारंभ करत आहोत। सत्य की जय हो। जय ज्योती जय क्रांती जय भारत जय भीम। पद्माकर बहिरामजी बोरुडे अकोट जिल्हा अकोला यांनी सत्यशोधक वैभव डांगरे आणि सत्यशोधिका अंकिता लहाने यांच्या सत्यशोधक विवाह प्रसंगी ज्योती सावित्री वंदना आणि महात्मा फुले रचित मंगल आष्टिके व फुले गीत सादर केले। याबद्दल आजच्या सत्यशोधक विवाह प्रसंगी राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे पद्माकर बोरुडे यांचा सन्मान आजचे वधूवर वैभव आणि अंकिता यांच्या हस्ते त्यांचा सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात येत आहे। सर्वांनी टाळ्या वाजवायचं आहे। याच पद्धतीनं वैष्णव मोहन बोरुडे अकोट अकोला यांनी सत्यशोधक वैभव डांगरे आणि सत्यशोधिका अंकिता लहाने यांच्या सत्यशोधक विवाह प्रसंगी फुले आणि भीमगीत गायले आणि हे अतिशय सुंदर असं महाराष्ट्रातील पहिला सत्यशोधक विवाह असेल की ज्या विवाहप्रसंगी हे सत्यशोधक विवाह प्रसंगी फुले आणि भीमगीत सादर झाले आणि ते पण अप्रतिम असे गीत गायले। ते आमचे वैष्णव बोरुडे यांचा सन्मान आजचे उमेदवार वैभव डांगरे आणि अंकिता लहाने सत्यशोधक सत्यशोधिका यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात येत आहे। याच पद्धतीनं सोनिया दुदांडे दर्यापूर यांनी पण देखील सत्यशोधक वैभव डांगरे आणि सत्यशोधिका अंकिता लहाने यांच्या सत्यशोधक विवाह प्रसंगी फुले आणि भीमगीत अतिशय सुरेख असे भीमगीत गायले। त्याबद्दल राष्ट्रीय ओबीसी महासंघ फुले शाहू आंबेडकर एज्युकेशन ट्रस्ट याच्या वतीनं सत्यशोधक वैभव डांगरे आणि सत्यशोधिका अंकिता लहाने यांच्या शुभ हस्ते या छोटी गायिका सोनिया हिचा सत्कार करण्यात येत आहे सन्मानपत्र देऊन।
सर्वांनी टाळ्या वाजवायचे आहे। धन्यवाद। यांचं कार्य असंच बहरत जाओ आणि सत्यशोधक विवाह बहरत जाओ। विनंती। लहाने राहणा नंदीपेठ अकोट जिल्हा अकोला तथागत गौतम बुद्ध सम्राट बळीराजा युग पुरुष बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज ज्ञान सुरेश छत्रपती संभाजी महाराज सामाजिक क्रांतीचे जनक सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले भारतीय स्त्री शिक्षणच्या खाद्यप्रतिने सत्यशोधक ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले सामाजिक न्यायाचे जनक छत्रपती राजेशाहू महाराजांनी भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आणि कार्याला अभिवादन करून आई वडिलांच्या व आपत्त्याच्या तसेच सर्वांच्या साक्षीने आज गुरुवार दिनांक 4 फेब्रुवारी 2021 रोजी श्री नंदीकेश्वर संस्थान अकोट जिल्हा अकोला इथे आमचा सत्यशोधक विवाहप्रसंगी प्रतिज्ञा घेतली की मी वैभव सुभाष डांगरे यांच्यासोबत महात्मा फुले यांना अभिप्रेत असलेले सत्यशोधक विवाह पद्धतीने विवाह करून जीवनसाथी म्हणून स्वीकार करीत आहे। मी यापुढे तुमच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचा आधार करील तसेच माझ्या आई वडिलाप्रमाणे तुमच्याही आई वडिलांच्या आणि नातेवाईकांचा आधार करील। व्यक्तिगत कुटुंब सार्वजनिक जीवनात अखंडपणे सहमतीने हे परस्पर सहकार्याने वागणे व वागावे। मी तुमच्या सर्व सुखात सहभागी होऊन तुमच्या सुखदैव सुखी ठेवेल। मी अंधश्रद्धा मानणार नाही आणि महात्मा फुले दाम्पत्याची शिकवण आत्मसात करेल। मी माझ्या पतीसाठी धन्मी अर्थेनम कायम या ताची परिपूर्ती करेल। मी कुटुंबाची व समाजाची मानणार होईल असे कोणतेही गैरकृत्य करणार नाही। मी माझे नाव पती वैभव सुभाष डांगरे फक्त फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराशी एकनिष्ठ राहून संसार करेल व येणाऱ्या पिढीला त्यांचे विचार शिकवील। निर्मिकाच्या व सर्व साक्षीचे आम्ही दोघे पती पत्नी म्हणून आजपासून कौटुंबिक जीवनात प्रारंभ करीत आहे। सत्य की जय 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 ज्योती जय क्रांती जय भारत जय संविधान। आदर करीन। व्यक्तिगत कौटुंबिक जीवनात अखंडपणे समतेने परस्पर सहकार्याने वागेन असे त्यांनी शपथ घेतलेली आहे। तसेच अंधश्रद्धा मानणार नाही, महात्मा फुले दाम्पत्याची शिकवण आत्मसात करेन आणि तसेच कुटुंबाची समाजाची मान होईल असं कोणतंही गैरकृत्य करणार नाही। फक्त फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराशी एकनिष्ठ राहूनच संसार करेन अशा पद्धतीची छान अशी सुंदर प्रतिज्ञा घेतलेली आहे आणि हे प्रतिज्ञा मान्य असल्याची त्यांनी सही केलेली आहे। त्याचबरोबर आज रजिस्टर पद्धतीने अकोला ह्या भागातील पहिला सत्यशोधक विवाह आहे याचा मला फुले एज्युकेशनच्या तर्फे खूप खूप आनंद होत आहे। हा आमच्या संस्थेच्या वतीने 24वा सत्यशोधक विवाह होता आणि लवकरच या परिसरामध्ये वैभव आणि अंकिता हे सत्यशोधक विवाह चळवळ जास्तीत जास्त मोठ्या परीने प्रयत्न करून वाढवेल याची मला आशा आहे। मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या सत्यशोधक विवाह रजिस्टरमध्ये त्यांनी सही करावी। या ठिकाणी आई वधूचे आई वडील येतील असे मी त्यांना विनंती करतो। वधूचे आई वडील आणि वराचे आई वडील बसलेलेच आहेत। फक्त आता वाट आहे ती वधूच्या आई वडिलांची। कृपया त्यांनी लवकरात लवकर इथे यावे। कन्यापुत्र समर्पण होणार आहे। ध्यान शूट काढताना दे जा।
सही गलत मारी अंगठा दुसरा व्यक्ति ने मारी मैं मतलब है बागुल दिला अंगठा कांदा दादा झाला जेवन तुम पार कोण बा झाला आपला राम देवीदास शेगोकर शेगोकार व्हिडिओ शूटिंग आणि फोटोग्राफरची अतिशय सुरेखाशी व्यवस्था केली त्याबद्दल सत्यशोधक वैभव डांगरे आणि सत्यशोधक अंकिता लहाने यांच्या वतीनं सत्यशोधक विवाह प्रसंगी बहुमोल योगदान दिलं याबद्दल वैभव आणि अंकिताच्या हस्ते राम देवीदास शेगोकर यांचं सन्मानपत्र देऊन राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे गौरव करण्यात येत आहे. त्यासोबत थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची देखील प्रतिमा भेट देण्यात येत आहे. या बापा पदारामध्ये सत्यशोधक अंकिता लहाने आणि सत्यशोधक वैभव डांगरे यांच्या सत्यशोधक विवाह प्रसंगी असं अनमोल असं सहकार्य केलं आणि केटरिंगची व्यवस्था सुंदर पाहिली, कुठेही काही कमी पडलेलं नाही. त्याबद्दल त्यांचा तुषारचा सन्मानपत्र आणि महात्मा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात येत आहे. वैभव डांगरे आणि सत्यशोधिका अंकिता लहाने यांच्या विवाहप्रसंगी खूप बहुमोल असं योगदान दिलं त्याबद्दल शिवम बोरुळे यांचा सन्मान युवराज सावंत पुणे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात येत आहे. त्याच पद्धतीनं आजच्या सत्यशोधक विवाह प्रसंगी धीरज सतीशराव लहाने अकोट यांनी आपल्या बहिणीचं अंकिता लहाने आणि वैभव डांगरे यांच्या सत्यशोधक विवाह प्रसंगी बहुमोल असं योगदान दिलंच, परंतु त्यासोबतच त्यांनी एक आनंदाची बातमी म्हणजे आज जसं बहिणीचं लग्न झालं त्याच पद्धतीनं सत्यशोधक विवाह लवकरच करणार असं त्यांच्या वडिलांनी आणि धीरजने असं जाहीर केलं. त्याबद्दल राष्ट्रीय ओबीसी महासंघ व फुले एज्युकेशनच्या वतीनं त्यांचा सन्मान मी स्वतः सन्मानपत्र देऊन करत आहे. आरामशीर आरामशीर सार्थक झालं. बरं बरं तुमच्यासाठी काही विषय नाही to smoke my bud. I don't go out that much. This weed naina tere kajdaare hai naino pe hum dil haare hai anjaane tere naino ne vaade kiye kai saare hai saanson ke le मध्यम चले तो से गए पर से कसावल झूठ
Thank you.
Thank you.